इस्लामपुरात पंचायत समिति निवडणुकीसाठी सौ सोनाली पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे। वाटेगाव मतदार संघ हा नव्याने सुरू झाला आहे। या गटात पंचायत समितीचे दोन गण येतात, वाटेगाव पंचायत समिति गण, रेठरे धरण पंचायत समिति गण। वाटेगाव पंचायत समिति मधून विकास आघाडीतून सौ शुभांगी हेमंत मुळीक, रेठरे धरण मधून श्री दादा गुंडा राऊत हे फायनल उमेदवार असतील। वाटेगाव जिल्हा परिषद गटामधून रयत विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे।